मग त्या आखाडा मंडलेश्वर अधिकारानं मंडलेश्वर झाला का पैशानं झाला? अधिकारानं झाला. तो जगत कल्याण करू शकेल काहीतरी होईल. कोणी जगद्गुरु झाले, गीता वाचता येत नाही जगद्गुरु. गीतेचा पहिला श्लोक सुद्धा वाचता येत नाही काही काही जगद्गुरु. समाधान शेवटी कोणाला काय म्हणून शिकारे. नंददास आले नाही, हरिदासजी वाट पाहत होते कधी येईल कधी येईल कधी येईल. महाराज नंददास यांच्या अगोदर बाकीचे सदगुरु बसले ना. हा मालकाला म्हणून याला करा, हा मोठा गुरु बंधू आहे, याला 5 वर्ष शिल्लक सेवा केली. 3 वर्षांना अगोदर आश्रमात आला होता, गणित जोडायला लागले. परमार्थामध्ये गणित जोडायचे नाही, पुसून टाकायचे. गणित तर घातले आतापर्यंत. किती वर्ष येते झाले तुम्ही 100 वर्ष तुला काय करायचं? किती का वर्ष तो काय कमी जास्त तो होते ना 100 वर्ष. या 15 वर्षात मरू दे. आपल्या स्वतःच्या जीवनाच्या कथा पहा. आणि ते नंददास वाट पाहता पाहता प्राणज्योती विधी गेले. वाचना नाही वाचनेविषयी सांग. आणि मग दुसराच कोणी तरी बसायला असणार. मग शेवटी महंताची चादर वाटावं लागते. महंत व्हायला कसे चादरी ओढल्या जातात. मग ती चादर ओढली एका चरणावर. इकडं जसा हरिदास महात्मा वा मेले म्हणजे त्याने देह त्यागला, लगेच गायीचं वासरू झालं. गाई व्याध गाय व्याधी वासरू झालं. जसं वासरू झालं थोडं थोडं तुरतुर पळायला लागलं. जसं पळत आलं वासरू आणि त्या नवीन महंताच्या अंगावर चादर ओढली होती नाही, ती चादरच ओढली थोडं. आणि त्या ओढ्यामध्ये नंददास आला होता. लगेच नंददासाच्या अंगावर पांघर वासला. त्याला महंत करायचं होतं वाचणार आहे. ही गायीचं वासरू होऊन पुरं केलं ते ही वाचणार आहे. आणि वासनेचा स्कंध, वासनेचा स्कंध म्हणजे वासना निवृत्तीचा स्कंध पंचम स्कंध आहे. म्हणून आता आपण आता ही प्रस्तावना झाली पंचम स्कंधाची. आता पंचम स्कंधाची संक्षिप्त कथा पाहू, थोडस संक्षिप्त.